नमस्कार, मी आशिष जाधव, लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत। दोन तीन दिवसांपूर्वी जेव्हा एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होती, त्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याकांच्या मनातल्या भीतीला हात घातला। मोदी असं म्हणाले की दुर्दैवानं जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या मनातली जी भीती आहे ती काल्पनिक भीती ही वाढीस कशी लागेल याचे प्रयत्न जाणीवपूर्वक मागच्या सत्ताधाऱ्यांनी केले। अल्पसंख्याकांचा वापर हा निवडणुकांसाठी केला गेला। त्यांच्या मनातली जी भीती आहे त्यातून त्यांना धमकावलं गेलं, भीतीचं वातावरण कसं वाढेल, गैरसमज कसे पसरतील याची काळजी घेतली गेली, ती भीती वाढीस कसे लागेल असे प्रयत्न झाले। ती जी अल्पसंख्याकांच्या मनातली भीती आहे ती मला दूर करायची आहे। ती भीती दूर झाल्याशिवाय अल्पसंख्याकांचा विकास होणार नाही असं बरंच काही नरेंद्र मोदी म्हणाले। आणि त्यानंतर देशभरातले अल्पसंख्याक प्रामुख्यानं मुस्लिम समाज, त्यांच्या मनातही हा प्रश्न आला की खरंच आपल्या मनातली भीती ही काल्पनिक आहे का? ती भीती जर का काल्पनिक नसेल तर नरेंद्र मोदींना ती काल्पनिक का वाटते? आणि खरंच नरेंद्र मोदींना आता दुसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान म्हणून सर्वांगीण विकास हा मुस्लिम समुदायाचा करायचा असेल तर ते काय करणार आहेत? सध्याची मुस्लिमांची परिस्थिती देशातली काय आहे? सामाजिक आर्थिक उन्नती जर का त्यांची साध्य करायची असेल तर नरेंद्र मोदींकडे काही रोडमॅप आहे का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू झाली। त्याचबरोबर काही खोचक लोक ही पण चर्चा करायला लागले की गोरक्षक आहेत, त्यांची झुंडशाही आहे, उग्र राष्ट्रवाद आहे, त्यात मुस्लिमांचा तिरस्कार आहे, अशा ज्या बाबी आहेत त्या कुठं कमी झाल्या आहेत? आणि मग ही काल्पनिक भीती खरंच काल्पनिक आहे का की काल्पनिक भीती म्हणून पुन्हा आपल्याला भीती दाखवण्याचा प्रकार सुरू झालाय? यावरच आपल्याला चर्चा करायची। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार हुसेन दलवाई आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्याहून ज्येष्ठ लेखिका पुरोगामी कार्यकर्त्या रजिया पटेल आहेत, आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे आहेत, तसंच थोड्याच वेळात आपल्यासोबत पुरोगामी कार्यकर्ते अनवर राजनसुद्धा असणार आहेत। मी चर्चा सुरू करण्यापूर्वी नेमकं नरेंद्र मोदी काय म्हणालेत, अल्पसंख्याकांच्या भीतीला घेऊन ते काय म्हणालेत ते दाखवणार आहे। बघा, मुस्लिमांच्या मनात काल्पनिक भीती आहे, त्यांचा छळ झालाय। छळ या शब्दाचा अर्थ त्यांनी छळ असा घेतलेला नाही तर त्यांना खेळवलं गेलं असं त्यांना म्हणायचं असेल कदाचित। मी जातोय हुसेन दलवाई यांच्याकडे, काँग्रेसचे खासदार आहेत, अनेक दिवसांनंतर ते माझ्याशी चर्चा करतायत। हुसेन दलवाई, आत्ता नरेंद्र मोदींनी जे काही मांडलं ते काय म्हणालेत की मुस्लिमांच्या मनात काल्पनिक भीती कशी वाढीस लागेल याचे जाणीवपूर्वक प्रयत्न हे गेल्या काळात झालेले आहेत आणि त्या भीतीमुळं त्यांचा विकास झाला नाही। मग तो सामाजिक विकास असेल, आर्थिक विकास असेल, तो झालेला नाही। खरंच तुम्हाला असं वाटतं की समस्त मुस्लिम समुदायामध्ये काल्पनिक भीती आहे, त्या काल्पनिक भीतीनंच त्यांना ग्रासलं आहे आणि म्हणूनच त्यांचा विकास होत नाही? खरं सांगायचं प्रधानमंत्री आता त्यांना कुठे ना कुठेतरी अल्पसंख्याक आणि मुस्लिमांची च्या संबंधामध्ये थोडीशी सहानुभूती वाटायला लागलेली आहे। आणि जसे जुमलेबाजी अजूनपर्यंत 5 वर्ष त्यांनी केली अशी ती नसेल असं मी समजतो, त्यामुळं मी त्यांचं स्वागत करतो। वस्तुस्थिती काय आहे ती पुढे येईल, पण त्यांना मी सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की प्रधानमंत्रीजी, ही काल्पनिक भीती नाही आहे। काल्पनिक भीती असण्याचा प्रश्नच येत नाही। आपण ज्या वेळेला भाषण करत होतात त्याच वेळेला हरियाणामध्ये एका मुलाने टोपी घातली होती
म्हणून ती टोपी फेकण्यात आली आणि त्याला मारहाण करण्यात आली, तो जीव वाचून पळून गेला. 22 तारखेला बेगुसरायमध्ये गाईचं मटण खाल्लं किंवा गाईचं मटण घेऊन जात होते म्हणून 3 लोकांना मारहाण झाली, त्याच्यात एका महिलेलाही मारहाण झाली. सातत्यानं हे होतं आहे. मोहम्मद कासिम नावाच्या माणसाला असंच मारहाण त्याला करण्यात आली. आपल्या या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहिती येथे तुम्ही दिलेलं आहे, डॉक्टर तडवी तिची स्थिती काय केली आणि तिने बिचारीने आत्महत्या केली, हे सगळं जे एक मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काही करू शकतो असं वाटायला लागलेलं आहे. माझे परममित्र डॉक्टर गद्रे हे याच्यामध्ये दिल्लीला गेलेले असताना सकाळी फिरायला चाललेले होते, त्यांना घेरलं 5-7 लोकांनी आणि त्यांना हे सांगितलं की तुम्ही रामचंद्राची घोषणा हे ते करा, जिंदाबाद बोला काय काय करा माहिती नाही. तर त्याला तो म्हणाल्यानंतर त्याला परत सांगितलं जोरात म्हणा तुम्ही कोण आहात, तो घाबरून गेला. दुर्दैवानं त्याने असं म्हटलंय की काय फार मला वाढवायचं नाही, तो वाढवण्याचा प्रश्न नाही, खरं म्हणजे त्याने पोलीसमध्ये कंप्लेंट करायला हवी होती. त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, माझ्यासारखा माणूस असता तर काय झालं असतं, एक मुस्लिम माणूस असता तर त्याचं काय झालं असतं, तो गद्रे होता, ब्राह्मण होता. पण तुम्ही असं का म्हणता गद्रेंना ते ओळखू शकलं नाही, पण त्यांनी समाजवादी तर ओळखला ना. हा, त्या झुंडीनं गद्रेंना त्यांनी ओळखत त्यांना आलं नाही, त्यांनी ओळखलं नाही, पण समाजवादी गद्रे त्यांनी ओळखले म्हणून म्हणले असेल. नाही नाही, असं मला वाटत नाही. त्यांनी आपलं त्यांना असं वाटलं असेल की कोणीतरी आहे त्याला हे विचारावं, एकटाच आहे. म्हणजे भीतीचं वातावरण, प्रधानमंत्र्यांना मी हात जोडून विनंती करेन की जरा तुम्ही डोळे उघडून बघा आणि अजूनपर्यंत ज्यांनी ज्यांनी काय केलेलं आहे त्या संबंधामध्ये काय नेमकं तुमच्या सरकारने केलं. त्या हरियाणामध्ये रोज घडतात घटना. तुमचे तिथे मुख्यमंत्री UP चे ते तिथे 350 लोकांना मारलंय त्यांनी पोलिसांच्या मार्फत, एन्काउंटर केलेलं आहे. बिहारमध्ये हेच घडलेलं आहे, महाराष्ट्रातही हे घडलेलं आहे. तर तुम्ही त्या संबंधामध्ये स्टर्न ॲक्शन कधी घेणार, ते घेणाऱ्याचा विश्वास कधी बसला असता. तुम्ही त्या ठाकूरबाईंना काय त्या ठाकूरचं नाव प्रज्ञासिंग ठाकूर ज्या याच्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांची केस अजून चाललेली आहे, त्या संबंधात त्याच्या संबंधामध्ये नीट हे करण्याऐवजी त्यांना तुम्ही तिकीट देता आणि तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष अमित शाह असं म्हणतात हिंदू हा एक्स्ट्रीमिस्ट असूच शकत नाही. अरे एक्स्ट्रीमिस्ट असायला कुठला धर्म असावा लागत नाही, म्हणजे त्या प्रज्ञा ठाकूर एक्स्ट्रीमिस्ट नाही. तुम्ही त्याचं हे करता आणि नंतर त्या तर डायरेक्ट करकरेंच्या संबंधात बोलल्या की ती महाभयंकर आहे. तुम्ही त्याचा निषेध नीट केलेला नाही. तुम्ही मला असं वाटलं तिचं तिकीट काढून घ्याल, तिला हाकलून लावाल, ते तुम्ही केलेलं नाही. म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये अजूनपर्यंत जशी तुम्ही आश्वासन मोदी असं म्हणाले प्रज्ञासिंग ठाकूरला माफ करणार नाही, काय करणार, तिला सस्पेंड करा, तिचं तिला राजीनामा द्यायला लावा किंवा तिला काढून टाका पक्षातून आणि तिथे तिला तिथे दुसरं कोणीतरी उभं करा, निवडून आणा. माझं त्याबद्दल काय म्हणणं नाही, पण या पद्धतीनं जे सगळं चाललेलं आहे हे काही चांगली गोष्ट नाही. या देशाची संस्कृती नाही, हा देश सगळ्यांना महात्मा गांधींचा हा देश आहे. त्या महात्मा गांधींच्या पुतळा उभा करून त्याला गोळा मारणाऱ्यांना सुद्धा तुम्ही काय करत नाही. हे जे आहे ना कांताताई, खरंच तुम्ही नीट बघा. म्हणजे तुमच्याबद्दल मला आदर आहे, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात, तुम्ही ह्या गोष्टीचं समर्थन मुळीच करू नका. कांताताई, तुम्हाला असं वाटतं का की साध्वी प्रज्ञा सिंग ह्या लोकांमधून निवडून गेलेल्या आहेत, म्हणून जरी नरेंद्र मोदी असं भाषणात म्हणाले जाहीरपणे की साध्वी प्रज्ञा सिंग हिला माफ करणार नाही, तरी मोदींना माफ करावं लागेल, जनमताचा आदर ठेवावा लागेल, कारण लोकांमधून त्या लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या आहेत, म्हणून मोदी सुद्धा प्रज्ञा सिंग ठाकूर यांना माफ करणार नाही असं जे त्यांचं वाक्य आहे त्यांना ते मागे घ्यावं लागेल. नाही, त्या
त्याच्यावर मी प्रज्ञा सिंग या विषयावर मी येते, परंतु मला हुसेनबाई खूप दिवसानंतर समोर दिसत आहेत. आज हुसेनबाई खरं म्हणजे मला फार आदरणीय आहेत, परंतु हुसेनबाई मला असं वाटतंय की या घटना ज्या घडल्या या चुकीच्याच घडल्या, की हरियाणामध्ये असेल उत्तर प्रदेशमध्ये असेल की गाई मारून तिच्या ते मांस म्हणजे कोणाकडे सापडलं तर मारहाण हे असं व्हायला नको होतं हे मला मान्य आहे. परंतु आत्ता निकाल लागल्यानंतर नवीन खासदारांच्या समोर म्हणजे मोदीजींनी जे भाषण केले की या नवीन खासदारांना उद्देशून त्यांनी सांगितले की तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय करा, आणि त्या भाषणामध्ये ते जे बोललेले खरं म्हणजे बहुमतापेक्षा सुद्धा जास्त भारतीय जनता पार्टीला म्हणजे जागा मिळून सुद्धा त्यांनी मला असं वाटतं की यावेळेला ते जास्त विनम्र म्हणजे झाले म्हणजे दिसत आहेत, किंवा एक प्रकारची किंवा अशी खंत आहे. भाजपच्या एकही मुस्लिम नाही त्या अनुषंगाने ते बोलले, बरोबर ताई? नाही नाही, अशी जी तुम्ही नकारात्मक बोला माझी काही हरकत नाही, तुमचं काम येते. परंतु एक लक्षात ठेवा की त्यांनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास, खरं म्हणजे सबका विश्वास हा अल्पसंख्याक समाजाला उद्देशूनच त्यांनी शब्द वापरला होता की आपल्याला म्हणजे आपल्या तुमच्या मतदारसंघात असतील जे ज्यांना बाकी सगळ्यांना आपण जसं बरोबर घेऊन चालतो तसं या मुस्लिम समाजाला सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन चालायचंय, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये म्हणजे त्या ठिकाणी. आणि मला असं वाटतं की त्यांचाही सामाजिक आर्थिक हे विकास म्हणजे त्यांना करायचा आहे, आणि जर का त्यांनी केला नसता तर विचार करा की बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल 30% ते 50% पर्यंत मुस्लिम मतं आम्हाला टक्केवारी मिळालेली आहे ना. म्हणजे आज मी वाराणसीला सुद्धा प्रचाराला गेले होते, त्या ठिकाणी सुद्धा मुस्लिम महिलांचं स्पेशली संमेलन घेतलं होतं. त्या संमेलनामध्ये माझं भाषण झाल्यानंतर मी सगळ्या त्या महिलांशी सुद्धा बोलले. परंतु बघा, प्रत्येकाच्या पोटाला इथे जात धर्म हा म्हणजे आपल्या पोटाच्या आड येत नाही, आणि त्या ठिकाणी जर का त्यांना म्हणजे गॅस मिळाला असेल किंवा त्यांना घर मिळालं असेल, आणि ज्या पद्धतीने म्हणजे तिहेरी तलाकवर सुद्धा आता त्याचं कायद्यात रूपांतर व्हायचंय, तर मुस्लिम महिलांचा सुद्धा विश्वास बसलाय वाराणसीमध्ये. बघा म्हणजे मुस्लिम बंधू सुद्धा म्हणजे विकास करू शकतात तर मोदीजीच करू शकतात. काही घटना घडल्या हुसेनभाई मला मान्य आहे अशा घडायला नको होत्या, आणि आपण सगळे एक आहोत, आपण एक म्हणजे या देशामध्ये राहणारे आपण सगळे भारतीय आहोत, या ठिकाणी आपण असं करता सुद्धा म्हणजे कामा नये. आणि मुळात मला असं वाटतं की यावेळेला त्यांना असं वाटण्याचं कारण सुद्धा असेल की आमच्याकडे म्हणजे अल्पसंख्याक आघाडी तर आहेच, परंतु त्याबरोबर म्हणजे संघ परिवारातून इंद्रजीतजींचं तुम्ही नाव ऐकलं असेल, फक्त देशभर त्यांनी अल्पसंख्याकांसाठीच म्हणजे काम सुरू केलेलं आहे. आणि काही एकही उमेदवारीचं तिकीट एका मुस्लिम उमेदवाराला देता आलं नाही भाजपला, एक तिकीट एक. आता तो माझा प्रश्न नाहीये. ठीक आहे, की याच भारतीय जनता पार्टीने देशाला सुद्धा राष्ट्रपती अल्पसंख्याकच दिले. बर ठीक आहे ताई, मी तुमच्या मताचा आदर करतोय. हा, रजिया पटेल आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ लेखिका आहेत, मुस्लिम महिलांच्या साठी ते कामही करतात आणि नेहमी आपलं प्रॅग्मॅटिक व्ह्यूज ते नेहमी मांडतात. रजिया पटेल, हे बघा, मला ना राहून पंतप्रधानांचं ते वाक्य त्याचाच अभ्यास करावा असं वाटतं, ती माझी वृत्ती असेल कदाचित, की मुस्लिमांच्या मनातली भीती ही काल्पनिक आहे, ती जाणीवपूर्वक वाढवली गेली. ती वाढवली गेली कशासाठी? तर वोट बँकेसाठी, मतांसाठी. हे तुम्हाला पटतं? पंतप्रधान मोदीजी जे बोलले त्याच्यामध्ये की पंतप्रधान मोदीजी जे बोलले आपल्या भाषणामध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलच्या, त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की मुसलमानांचा पण सामाजिक आर्थिक विकास व्हायला हवा, पण तो झाला नाही कारण त्यांच्या मनामध्ये जी भीती निर्माण म्हणजे काल्पनिक भीती आहे असं नाही म्हणले, ते असं म्हणले की भीती निर्माण करण्यात आलेली होती त्यांच्या मनामध्ये,
आणि त्यामुळे त्यांना वोट बँक म्हणून वापरण्यासाठी विशेषतः ते म्हणत होते. तर ते जर सामाजिक आर्थिक विकासाबद्दल बोलत असतील अल्पसंख्याकांच्या तर आनंदच आहे, आनंदाची गोष्ट आहे ती. पण मोदीजींच्या भाषणामधून काही प्रश्न आमच्या मनात निर्माण झालेले आहेत. तर पहिला प्रश्न त्याच्यातला असा आहे की 14 मध्ये तुम्ही सत्तेवर आलात आणि 19 मध्ये तुम्ही हे बोलताय, 5 वर्ष तुम्ही काय केलं? जर मुसलमानांचा विकास झालेला नसेल सामाजिक आर्थिक आणि त्यांच्या मनामध्ये भीती असेल, त्यासाठी तुम्ही काय केलं याचा लेखाजोखा त्यांनी दिला असता तर बरं झालं असतं आपल्या भाषणामध्ये, तो त्यांनी दिलेला नाही. दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात जास्त मॉब लिंचिंगच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या त्यांच्याच काळामध्ये घडलेल्या आहेत. घरवापसी आंदोलन, लव जिहाद, मुसलमानांच्या मनामध्ये कशी निर्माण झाली भीती की त्या घटना घडल्या त्या वाईट आहेत, पण मग तुमच्या अनुयायांवर तुमचा कंट्रोल नाही, तुम्ही त्यांना रोखू शकत नाही. म्हणजे हे सरकार असं सरकार आहे की त्यांच्या अनुयायांवर त्यांचा कंट्रोल नाही आहे, ताबा नाही आहे. आणि आपण जर असं पाहिलं याच्यामध्ये तर आपल्याला असं दिसतं की पंतप्रधान एकदा मागची जी मुलाखत त्यांची खूप विवादास्पद झाली होती त्याच्यामध्ये गाडी समोर येणाऱ्या कुत्र्याच्या पिलाची तुलना तुम्ही मुस्लिम समाजाची केली होती त्याच्याशी. आणि आणखीन आपण जर पाहिलं तर ते असं म्हणतात ना, विश्वास आम्हाला मिळवायचा आहे. तर याचा अर्थ असा की तुमच्यावर विश्वास नाही हे जर तुम्ही मान्य करता तो का नाही, या कारणांचा शोध तुम्ही घेतलात का? तो जर मागचं त्यांचं 5 वर्षाचं कार्यकाळ पाहिला तरी लक्षात येईल की मुसलमानांच्या मनामध्ये का इतकी असुरक्षितता आहे. गुजरात मधल्या मुसलमानांना न्याय मिळाला का? मुझफ्फरनगर मधल्या मुस्लिम महिलांना न्याय मिळाला का? मॉब लिंचिंग जितकं झालं, सगळ्यात जास्त ज्या केसेस झाल्या तुमच्या कार्यकाळात झाल्या, त्याच्यात न्याय मिळाला का? हा जरी लेखाजोखा त्यांनी मांडला असता तर फार बरं झालं असतं. म्हणजे आम्हालाही विश्वासार्हता वाटली असती की ते काय करणार आहेत आता, अशी जर भीती असेल तर. दुसरं म्हणजे एकीकडे ते असं म्हणतायत सबका साथ सबका विकास, आता विकास झाला का नाही आणि त्याच्यामध्ये मुसलमान किती साथ आले ह्याचाही लेखाजोखा त्यांनी दिला पाहिजे, ही एक गोष्ट. आणि आता जे खासदार निवडून आलेले आहेत त्या 303 खासदार जे बीजेपीचे निवडून आलेले आहेत, मुसलमानांना का नाही तिकीट दिलं? त्याच्यामध्ये 2014 मध्ये सुद्धा त्यांनी मुसलमानांना तिकीट दिलं नव्हतं, आताही त्यांनी तिकीट दिलं नाही. आणि विश्वासाबद्दल ते बोलत असतील तर मनात प्रश्नच निर्माण होतो. दुसरं म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपीही प्रज्ञासिंग ठाकूर जे आहेत त्यांनी केलेल्या त्या बॉम्बस्फोटामध्ये मुसलमान मारले गेले, कित्येक मुस्लिम युवक जेलमध्ये सडक पडून राहिले आणि तुम्ही त्यांना तिकीट दिलं. आणि तुम्ही म्हणता की आम्हाला विश्वास प्राप्त करून घ्यायचा आहे, मनात प्रश्न निर्माण होतो की ही सगळी परिस्थिती असताना विश्वास निर्माण करायचा आहे तुम्हाला म्हणजे काय? दुसरी चिंतेची गोष्ट मला अशी वाटते की मुस्लिम महिलांना न्यायाची एक चांगली संधी आली होती. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याखाली सगळ्या भारतातल्या मुस्लिम महिला येतात, त्याच्यात तुम्ही मुस्लिम महिलांना घालू शकला असतात, पण तुम्ही जे विधेयक आणलं ते क्रिमिनलायझेशन केलं त्याचं, जो गुन्हा घडलाच नाही त्याच्या अंतर्गत मुस्लिम पुरुषांना जेलमध्ये घालायची तुम्ही व्यवस्था केली तुमच्या काळामध्ये. दुसरं म्हणजे या भाषणामध्ये मोदीजी जे बोलले त्याची एक खूप मला चिंता वाटते, त्यांनी संविधानावर डोकं टेकवलं, नतमस्तक झाले, आनंदाची गोष्ट आहे. पण अल्पसंख्याकांचा विश्वास मिळवायचा असेल तर धर्मनिरपेक्षता जे संविधान सांगतं ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि भारतासारख्या अनेक धर्म असलेल्या देशांमध्ये, अनेक धर्म असलेल्या देशात धर्मनिरपेक्ष सरकार असणं ही खूप महत्वाची बाब असते जर अल्पसंख्याकांचा विश्वास मिळवायचा असेल तर. पण आपल्या या भाषणामध्ये मोदीजी असं म्हणले की धर्मनिरपेक्षता शब्द वापरणाऱ्या जमाती संपल्या, आता कुठल्याही पक्षांनी धर्मनिरपेक्षता शब्द वापरला नाही. मग ते असं म्हणाले की नकली धर्मनिरपेक्षता अडवाणींनी सुरू केलं होतं ते स्यूडो सेक्युलरिझम. ठीक आहे, हे स्यूडो सेक्युलरिझम बोलणारे लोक, नकली धर्मनिरपेक्षता बोलणारे लोक जर गप्प झाले असतील तर खऱ्या धर्मनिरपेक्षतेबद्दल तुम्ही का नाही बोललात? धर्मनिरपेक्षता हा शब्दच आला नाही निवडणूक प्रचारामध्ये, याचा आनंद आणि गर्व कशाबद्दल वाटतो तुम्हाला? आणि संविधानासमोर तुम्ही नतमस्तक होता. अल्पसंख्याकांचा विश्वास मिळवायचा असेल
तर मग संविधानातली ही मूल्य जी आहेत ती खरी खुरी पालन केली गेली पाहिजे. आणि धर्मनिरपेक्षता तर बहुविध धर्म असलेल्या देशात खूप महत्वाची असते, त्याच्याबद्दल ते काहीच नाही बोलले. फक्त त्यांनी आनंद याचा व्यक्त केला की कसा धर्मनिरपेक्षता हा शब्द कुठल्याच पक्षांनी वापरला नाही या निवडणुकीमध्ये. त्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आनंद आहे आम्हाला, तुम्ही जर म्हणत असाल की मायनॉरिटीचा सबका विश्वास आम्हाला मिळवायचा आहे तर आनंद आहे आम्हाला, पण मनात जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याची उत्तरं नाही मिळाली. ठीक आहे, आपल्यासोबत अनवर राजन सुद्धा आहेत, पुरोगामी कार्यकर्ते आहेत. अनवर राजन, बघा आता फॅक्ट्स आणि फिगरवरच बोलायचं झाल्या तर 27 मुस्लिम खासदार लोकसभेत गेलेले आहेत, पुरोगामी सभा केले, त्यात भाजपचा एकही नाहीये. 27 आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा इम्तियाज जलील हा माजी पत्रकार MIM कडून लोकसभेवरती खासदार म्हणून गेलेला आहे. मोदींच्या या भाषणातून असा सुद्धा अर्थ काढला जातो आहे आणि तो पॉप्युलर अर्थ आहे की मोदी बदलले आहेत, दुसऱ्या टर्ममध्ये मोदी चांगुलपणा दाखवतील आणि त्यांच्या चांगुलपणावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. ते आशादायी बोलतायत जसं त्यांचं हे वक्तव्य आहे मायनॉरिटीजला घेऊन, अल्पसंख्याकांना घेऊन, की तुमच्यातली जी काल्पनिक भीती आहे ती आम्ही दूर करणार आहोत. आतापर्यंत सबका साथ सबका विकास केलं, आता पुढं सबका विश्वास म्हणत आम्ही तुम्हाला सुद्धा सोबत घेऊ, तुमचा विश्वास संपादन करू. मोदींवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? मी म्हणतो आम्ही गांधीवादी लोक आहोत, आम्ही किती विश्वासघात कोणी केला तर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवणाऱ्या पैकीच आहोत. प्रश्न असा आहे, दोन तीन मुद्दे याच्यामध्ये. एक तर मोदी जी मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देखील साधारण 2 वर्ष झाल्यानंतर एकदा असं बोलले होते की मुस्लिमांच्या वरती कुठले अत्याचार होणार नाही आणि मध्यरात्री देखील मला उठवा मी तुमच्यासाठी धावून येईन, पण ते सांगितल्यानंतर देखील मुस्लिमांच्या वरचे अत्याचार चालू राहिले, वाढत राहिले. मॉब लिंचिंगचा जो मुद्दा आला आणि गोरक्षाचे नावाखाली जे अत्याचार करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना सरकारने कार्ड दिलेले आहेत, आय कार्ड, म्हणजे त्यांनी कुठेही जावं आणि गायच्या बाबतीतली काही चौकशी करावी आणि त्याच्या आधाराने आज ठिकठिकाणी खंडणी वसूल केली जाते आहे. आपण मागच्या आठवड्यात बघितलं होतं की गोरक्षाचे काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून गेले, इथपासून तर अनेक मुद्दे. या सगळ्या प्रकारामध्ये मुस्लिम समाजाचे जे व्यवसाय आहे वेगवेगळे ते सगळे व्यवसाय धोक्यात आलेले आहेत. डेअरीचा व्यवसाय करणारा, दूधपालनचा व्यवसाय करणारा मुसलमान त्यांच्यावरती हल्ले झाले कारण की ते गाय चरायला घेऊन गेले तरी गाय विकायला घेऊन गेले असं सांगून त्यांना मारण्याचे प्रयत्न झाले. असे अनेक व्यवसाय की ज्याच्यामुळे धोक्यात आलेले. मुख्य मुद्दा एक लक्षात घ्या की भाजप हा संघ परिवाराला मातृस्थानी मानतो आणि त्या विचारधारेमध्ये गुरुजींनी जे म्हटलेलं आहे की देशाचे शत्रू कोण, मुसलमान, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट. आता कम्युनिस्टच्या जागी आज आपण धर्मनिरपेक्ष शब्द आपण वापरायला हरकत नाही त्या अर्थाने. त्या विचारधारेच्या संपूर्ण त्या वैचारिक भूमिकेशी इतके वर्ष जनसंघ आणि BJP हे निष्ठेने त्याप्रमाणे काम करत आलेले आणि मुस्लिम द्वेष वाढवत वाढवत इथपर्यंत नेला आणि ठिकठिकाणी मुस्लिमांच्या विरोधामध्ये हिंसाचार, दंगली या होत राहिल्या. काँग्रेसच्याही काळामध्ये झाल्या, पण काँग्रेसच्या काळामध्ये करणारे परत हेच होते, संघ परिवार आणि BJPचेच लोक होते, भडकवणारे देखील ते लोक होते. विकास झालेला नाही त्याच्यामध्ये काँग्रेसच्या धोरणाच्या अनेक चुका आहेत, याच्यामध्ये काही शंका नाही. प्रश्न असा आहे आपण नवीन काय करणार आहोत, आपण मागे जे दोषी आहे ऐकून घ्यायचा, आपण शिक्षा करणार आहोत का ज्यांना, आपण काय ज्यांच्यावर ज्यांना आपण सवय करा ऐकणार नाही संदर्भामध्ये असं मी म्हणतो. मोदींनी म्हटल्यानंतर तरी ऐका असं म्हणायचं, आम्ही ऐकतो ते, त्याची चिंता नका करू, आम्ही त्यांच्यासाठी काय सगळे पुरोगामी जमा केले ते असंच बोलणार आहे. बरं ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून थोडस तुम्ही पण पुरोगामी ऐका ऐका. मुस्लिम समाज माझा मुद्दा वेगळा आहे. मुस्लिम समाजाच्या मनामध्ये जी भीती निर्माण केलेली असे जे म्हणतायत, माझं म्हणणं उलटं आहे की गेली काही वर्ष हिंदू समाजाच्या मनामध्ये मुस्लिम समाजाविषयी एक भीती निर्माण केलेली आहे.
मुस्लिमांची लोकसंख्या वाढेल, मुस्लिमांचं असं होईल, मुस्लिम आक्रमण करतील, मुस्लिम बोलल्यामध्ये तुम्हाला जाता येणार नाही, मुस्लिम क्रूर असतात, मुस्लिम असे असतात, आणि मुस्लिमांची भीती वाढवत वाढवत हिंदू मताचं कन्सॉलिडेशन केलेलं आहे आणि अधूनमधून मग हिंसाचार अत्याचार केले की मतामध्ये रूपांतर व्हायला आणखीन सोपं पडतं. तर मला वाटतं धर्मद्वेषावर आधारित ही जी राजनीती आहे मतासाठीची ही अतिशय घातक आहे. पक्षाला फायदा होतो, देश कमजोर होतो आणि संविधानाशी तर पूर्णपणे विपरीत आहे. तर मला असं वाटतं की मोदींच्या वरती विश्वास ठेवायची माझी इच्छा आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी असं काही केलं नाही की ज्याच्यामुळे विश्वास वाढावा. पुढचे 5 वर्ष संधी आहे, त्यांनी केली तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल. मी मोदीच्या व्यक्तिगत विरोधी नाही, किंबहुना मी गांधीवादी. मोदींच्या मनामध्ये देखील काही चांगल्या भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तोही एक चांगला माणूस आहे असं मी मानतो. ठीक आहे, ठीक आहे. कांताताई, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मोदी बदलले आहेत, मोदी चांगुलपणा दाखवायला तयार आहेत, पण इतर जे आहेत मोदींबरोबरचे ते सुद्धा असा चांगुलपणा दाखवतील का, हा सुद्धा एक प्रश्न आहे ना. नाहीतर मोदींनी सबका साथ सबका विकास आणि आता सबका विश्वास म्हणायचं आणि दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, संघ परिवारातले नेते असतील, ते मात्र मायनॉरिटीजला धमकावत राहणे किंवा झुंडशाहीनं केलेल्या प्रकाराचं समर्थन करणे अशा गोष्टी सुरू ठेवतील. काहींचं तर असंही म्हणणं आहे की सोशल मीडियावरती जे ट्रोल करणारी लोकं आहेत अशा प्रकारांवरून त्यांना मोदी फॉलो करतात, भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते फॉलो करतात, हे असंही होतं. मग हे कसं थांबेल? मोदी बदलत आहेत, ठीक आहे, मोदी चांगुलपणा दाखवत आहेत, म्हणजे मोदींनी सहानुभूती दाखवली त्याला सुद्धा. अल्पसंख्याक असतील किंवा दुसरा समाज असेल तो चांगुलपणा म्हणतोय, पण इतरांचं काय? नाही आशिषजी, मोदीजींनी मुस्लिम समाजामध्ये विश्वास निर्माण केला म्हणून तर एवढं मताधिक्य मिळालं, म्हणजे आम्ही नगण्य समजतच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून तुम्ही जर आपण का म्हणजे एव्हरेज पाहिलं म्हणजे टक्केवारीचं नाही, हे जे तुमचं गृहीतक आहे ना की मोदींनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला म्हणून मुसलमानांनी सुद्धा भरभरून मतदान केलं, हे कसं चुकीचं आहे? मी तुम्हाला सांगतो, देशात मुस्लिम समुदाय किती असतील? 15 कोटी, बरोबर. मुस्लिम बहुल मतदारसंघ घ्या, जम्मू काश्मीर मध्ये सोडा, जो समाज असेल, मला बोलू द्या, 25% पकडूया, 25% मांडू द्या ना, 25% जो ज्या राज्यामध्ये त्याच्या विरोधात जेवढा मुस्लिम, आशिषजी ज्या राज्या वाढीव मतदानाचा आमची सहभाग केला काही संबंध नाही, दिशाभूल नको म्हणून सांगतोय. नाही आशिषजी, एक मिनिट आशिषजी, एक मतदानाचा वाढीव टक्का आणि मुस्लिमांचं मतदान याच्याशी नाही दिशाभूल आशिषजी, तुम्ही हे सगळे पुरोगामी एक किती नकारात्मक घ्यायचं. अहो ज्या पंतप्रधानांनी पहिले पंतप्रधान असतील की पहिल्या भाषणामध्ये निवडून आल्यानंतर की या समाजाला आपण बरोबर घेतला पाहिजे, त्यांच्यात विश्वास निर्माण केला पाहिजे, आणि इतकं नकारात्मक तुम्ही चर्चा घडवून आणणार असाल तर हे सुद्धा बरोबर नाही. ज्या राज्यामध्ये जेवढा मुस्लिम समाज आहे ती टक्केवारी जर आपण पाहिली तर ते टक्के म्हणजे ते काही महत्वाची आहे ना, त्यांना इतकं नगण्य समजून पण चालणार नाही ना. आपण पाहिलं उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, झारखंड आहे, मध्य प्रदेश आहे, मुस्लिम समाज आहे ना, नाही असं म्हणतातून ही मिळालेली. आता ते आता नंतर कोण बोलले त्यांचं नाव माहित नाही, मला ते जे बोलले की ह्यांनी आता भीती निर्माण केलीच, परंतु काँग्रेसच्या काळात सुद्धा अनवर त्यांनाच सांगायचंय की काँग्रेसच्या काळात सुद्धा या लोकांनी मुस्लिम समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण केली. आता हा तर अतिरेकच झाला, म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये पण आम्हीच म्हणजे जनसंघापासून भाजपापर्यंत. आता तुम्ही म्हणतायत अनवरजी बोलले, मी त्यांचं अभिनंदन करते की त्यांना धन्यवाद देते की मोदी बदललेत. हो मोदी बदललेत आणि मोदींना प्रामाणिकपणे म्हणजे असं वाटते, तुम्ही आठवा ज्या वेळेला मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांच्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य मुस्लिम होते. म्हणजे ज्या ज्या वेळेला प्रचाराला मी गेले त्याच म्हणजे एरियामध्ये मी राहिलेले तुम्हाला सांगते, आणि त्यांनी सांगितलं की मोदी आल्यापासून म्हणजे आम्हाला इथे कसलीही भीती नाही, आणि त्या समाजाने त्या समाजाचा व्यवसाय पतंग तयार करण्याचा होता. मोदीजींनी
म्हणजे पतंग उत्सवाला इतकं त्याला फार मोठं केलं गुजरातमध्ये की या समाजाला त्याचा व्यवसाय मिळावा म्हणून. म्हणजे पूर्वीपासून नाही, परंतु त्यांनी फार चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विश्वास गुजरातमध्ये निर्माण केला होता. मी परत आशिषजी सांगते की बदल होत असतो हो, आणि आता तो बदल दिसतोय. त्यांनी बघा काय सांगितलं, नवीन खासदारांना सांगितलं की तुम्हाला या लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. म्हणजे त्यांना जी शिकवण देताना त्यांनी सांगितलं की त्यांना वेगळे मानू नका. त्यांनी सांगितलं सरकारी म्हणजे आयकार्ड घालून ते उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे अतिरेक करतात, पण सरकारने दिलेली नाही तो. ते सुद्धा काही लोक पकडलेत. तुम्हाला सांगते इंद्रजीत जे आमचे मुस्लिम समाजासाठी देशभर काम करतात, त्यांनी तर आदेश दिले होते की असे कोण आहेत त्यांना तुम्ही म्हणजे लगेचच पोलिसांच्या ताब्यामध्ये द्या. आणि अखंड ते गेले 15 वर्ष फक्त मुस्लिम समाजासाठी काम करतात. अनेक मुस्लिम अहो मुंबईची आमची रिदा रशीद आज येणार होती, ती मुंब्र्यामध्ये गेली 5 वर्ष खपते त्या समाजामध्ये, तिथे काम करते, त्यांना सगळे म्हणजे मदत मिळवून देते सरकारी सुद्धा. त्यांच्यात विश्वास तिने निर्माण केलेला आहे. नाहिदा शेख आमची देशभर मुस्लिम समाज जिथे त्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी म्हणजे काम करते. शहानवाज हुसेन आहेत, म्हणजे आमच्याकडे असं तुम्ही समजू नका की मुस्लिम समाज शत्रू कार्यकारिणीमध्ये त्यामुळे एक विश्वास निर्माण झालाय. मी चर्चा काय ठेवतोय माझा हेतू लक्षात घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो आशावाद मांडलेला आहे, सबका विश्वास, सर्वांचा विश्वास संपादन करायचा आहे, माझ्यासारख्याला असं वाटतं की खरंच त्यांना निदान एवढं तर कळलं की मुस्लिम समाजाची आर्थिक प्रगती नाही आहे, सामाजिक प्रगती नाही आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे, हे तर त्यांच्यात आलं. मी खूप पॉझिटिव्हली बघतोय. हां आता बोला. आणि मी पॉझिटिव्हली बघतोय आणि मला असं वाटतं की हुसेन दलवाईंनी सुद्धा तशा पद्धतीनं विचार करावा की सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी यांनी केली नाही. हे पापी आहेत काँग्रेसवाले, मोदींनी करावी. हुसेन दलवाई हे सुरुवात तुमच्या शेवटच्या वाक्यापासून सुरुवात करतो. असं मला म्हणायचं नाही, परंतु करतील ना. मी बोलतो ना, सच्चर समितीचा अहवाल कोणाच्या काळात आला तर येणाऱ्या ऐका 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 माजी उपराष्ट्रपती ऐका ऐका माजी उपराष्ट्रपतींना यांनी आणलं होतं सच्चर समितीवरती. यांनी एक कार्यशाळा घेतली होती 6 वर्षापूर्वी, मी सुद्धा गेलो होतो त्याला. माजी उपराष्ट्रपती कोण, हमीद अन्सारी. हमीद अन्सारींना यांनी आणलं होतं आणि यांनी बोलावलं होतं, मी पण गेलो, दिवसभर बसलो होतो. 6 वर्ष झाली त्याला. हमीद अन्सारी हे खासदार झाले पण यांच्या पक्षानं सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही. हुसेन दलवाई उत्तर द्या. सच्चर तुमच्या शेवटच्या वाक्यापासून मी सुरुवात करेन. सच्चर कमिटीच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही हे पूर्णतः खरं नाही. सच्चर कमिटीच्या अहवालाची अंमलबजावणी होत होती म्हणून वेगळं हे सुद्धा मिनिस्ट्री सुद्धा केली गेली अल्पसंख्याकांची. त्याच्या अनुषंगानं स्कॉलरशिप्स दिल्या गेल्या, मोठ्या प्रमाणात मुलं शिकलेली आहेत, शाळा दिल्या गेलेल्या आहेत आणि मुस्लिम विभागाच्या डेव्हलपमेंटसाठी त्यावेळेला फंडही दिला गेला. आणखी बरंच काय करायला होतं हे मला मान्य आहे, परंतु काही केलं नाही हे काय खरं नाही. त्याच्या अनुषंगानं सच्चर कमिटीच्या अनुषंगानं त्या देशामध्ये मुसलमानांची नेमकी स्थिती काय ती पुढे आली. आणि पुढे जाऊन सांगेन मी, आज 38% मुस्लिम मुलं ही शाळेबाहेर आहेत. नुसती शाळेबाहेर आहेतच नाही, ती चाइल्ड लेबरमध्ये आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता ह्या सगळ्याला फक्त RSS आणि मोदी जबाबदार आहे असं मी पण म्हणत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी काही प्रश्न उपस्थित करतो. आत्ता ते बोलतायत त्याचं मी लगेचच त्याबद्दल शंका उपस्थित करण्याचा प्रश्न येत नाही, परंतु शंका का निर्माण होतात. तुम्ही उल्लेख केलात याच्या ट्रिपल तलाक संबंधात. ट्रिपल तलाकच्या विरोधामध्ये मी आहे हे तुम्हाला माहिती आहे. ट्रिपल शाह म्हणून खटल्याच्या वेळेला मी मोर्चे काढले. मी प्रधानमंत्री आमचे राजीवजी होते त्यावेळेला त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही समाजवादी नेते होता, ऐका ना, जरा मला बोलू दे. ऐका, असं मुख्य भाग असा आहे आणि मी त्या ज्या माझ्या त्यावेळच्या भूमिका आहेत त्या अजूनही तशाच आहेत. रजियाताई म्हणाल्या ते अगदी बरोबर आहे की तुम्ही
त्यावेळेला खरं म्हणजे संधी होती, सगळ्यांनीच त्याला पाठिंबा दिला होता. आम्ही राज्यसभेतही म्हणालो होतो की ट्रिपल तलाक हे बरोबर नाहीत, पण त्याच्यामध्ये तुम्ही याचं तत्व जे आणलं गुन्हेगारीचं त्याची काही गरज नाही, ते करा. त्यानंतर मला तुमच्या हो लॉ मिनिस्टर रविशंकर प्रसादजींनी विचारलं, हे नसेल मग ते होणार कसं? मी म्हटलं त्याला उपाय आहे, तो म्हणजे डोमेस्टिक हा जो आहे व्हायलन्स लॉ आहे तो तुम्ही अधिक मजबूत करा, त्याच्यासाठी जास्त जजेस नेमा, 3 महिन्यात त्याचा निर्णय लागेल असं बघा. पण त्यांना ते करायचं होतं नव्हतं, त्यांना नाटकच करायचं होतं. कारण नंतर त्यांच्यापैकी मला काहींनी सांगितलं याची चर्चा तुम्ही जे बोललात त्याची चर्चा कॅबिनेटमध्येही झाली, पण त्यांना खऱ्या अर्थानं महिलांना हे द्यायचं होतं, न्याय द्यायचा होता असं नाही. मी तुम्हाला एक गोष्ट, तुम्ही स्त्री म्हणून मी विचारतो आणि तुमच्याबद्दल मला आदर आहे म्हणून विचारतो, इतकं मुस्लिम महिलांच्याबद्दल प्रेम जर आहे आणि ते आहे असं मी खरं समजतो, मी त्याचा उल्लेखही केला, पण गुजरातमध्ये गरोदर मुस्लिम महिलेचं पोट फाडून तिचा गर्भसुद्धा फाडला गेला, मारला गेला, त्याच्याबद्दल अवाक्षर प्रधानमंत्र्यांनी केलं नाही. आज ते म्हणतात का गुजरातमध्ये जो हो गया वो गलत हो गया. जसं आज काँग्रेसचे सगळेच नेते हे म्हणतात की 84 जी शिखांच्या विरोधी जी दंगल झाली ती अतिशय वाईट होती आणि तिचं समर्थन मी करत नाही, उलट ज्यांच्या ज्यांचं नुकसान झालं त्यांना काही ना काहीतरी मदत करण्याचाही प्रयत्न केला. आज तुम्ही गुजरातमध्ये तेवढं करता का? नाही करत. अनेक ठिकाणी दंगली झालेल्या आहेत तुमच्या काळामध्ये, त्याच्या आधीही झालेल्या आहेत, त्याच्या संबंधामध्ये तुमची भूमिका काय? एक. आणि दुसरं असं, प्रधानमंत्र्यांनी यांना नवीन जे निवडून आले त्या खासदारांना सांगितलं, पण त्यांनी असं एक वाक्य जर बोलले असतं ना तर माझा विश्वास बसला असता, ते म्हणजे यापुढे एकाही अशा रीतीचा जर गुन्हेगारी घडली तर त्याला कधीही माफ केलं जाणार नाही, लगेच पोलिसांनी हे करावं. याचं कारण असं मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन जे असतं, पोलीस दल असतं, त्याला एकदा जर प्रधानमंत्री आणि वरचा जो कोण असेल, मुख्यमंत्री असेल किंवा जो मंत्री असेल, त्यांनी एकदा इशारा केला की हे चालू शकणार नाही तर खालपर्यंत तो बरोबर इशारा जातो, आपोआपच बंद होतं. आज परिस्थिती अशी आहे ताई की या याच्यामध्ये कितीही घडलं तरी पोलीस त्याची साधी दखलसुद्धा घेत नाही. मला एक सांगा, कुणी का टोपी घातली, दाढी वाढवली, त्याच्या धर्माप्रमाणे तो वागला. मी अतिधर्म धर्मवाद हा मला मान्य नाही, हे आहे, त्या मुस्लिम समाजाला सुद्धा प्रोग्रेसिव्ह याच्यामध्ये आणलं पाहिजे यासाठी आम्ही धडपडत असतो. आम्ही तिघेही त्या चळवळीतले लोक आहोत, आम्ही काय अँटी हिंदू नाही आहोत किंवा अँटी मुसलमान नाही आहोत, आम्ही माणूस घेऊन पुढे जाणारे लोक आहोत आणि तुम्ही त्यातल्याच आहात असं मी समजतो. मग त्यावेळेला प्रधानमंत्र्यांवर तुमच्या अर्क्यांनी जबरदस्ती केली पाहिजे, सांगितलं पाहिजे. मला त्या पडवी मॅडमच्या डॉक्टरचा जो छळ झाला तडवी तडवी आणि त्यांनी आत्महत्या केली, तुम्ही का नाही मोर्चा काढलात? काढायला पाहिजे. त्याच्यावर बोला ना की जे कोण आहेत त्यांचा त्यांना अटक झाली पाहिजे, असं नाही चालणार. हे काय मुस्लिम समाजाचा एकतर विश्वास तुम्हाला संपादन करावा लागेल. मुस्लिम समाज काय तुमच्या विरोधात असं तुम्हीच म्हणता आम्हाला 30% मतं पडली. मुस्लिम समाज हा एकटाच काहीतरी बँक काय व्होट बँक तुम्ही बोलता, हे खरं नाही. नाईलाज आहे त्यांचा, त्यांना भीती आहे. आणि सेक्युलरिझमच्या संबंधामध्ये तुम्ही त्या घटनेचं तिथे हे करता, डोकं टेकता, पण ताई मी सांगतो राज्यसभेमध्ये तुमचा एक खासदार डायरेक्ट असं म्हणाला होता आणि होम मिनिस्टरच्या समोर, राजनाथजींच्या समोर, की ही घटना आम्ही मानतच नाही, ही घटना युरोपमधून कुठून तरी आणलेली आहे, ती आमची घटनाच नाही, त्याच्यामध्ये आमची संस्कृती नाही, हे गोळेकर गुरुजींनी म्हटलं म्हणालेले आहेत. आणि त्या गोळेकरजींचं पुस्तक अजूनही तुम्ही वाचता, ते सावरकरांनी ज्या पद्धतीने महिलांच्या संबंधात आणि मुसलमानांच्या संबंधात जे बोलले ते सावरकर आजही तुम्हाला फार प्रिय आहेत, त्यांच्यापुढेही नतमस्तक होता. म्हणजे कुठे ना कुठेतरी तुम्हाला ह्या संबंधात सगळ्याचा तुमच्या विचारधारेचा विचार करावा लागेल. या हा जो प्रवाह आहे संबंध जगात म्हणते म्हणून नव्हे, की या देशामध्ये सगळ्यांना घेऊन गेलं पाहिजे. एक लक्षात घ्या, हिंदुस्थान पाकिस्तान बनलं, पाकिस्तान गेलं तिकडे, आम्ही काय पाकिस्तानात गेलो नाही, माझे वडील काय पाकिस्तानात गेले नाही, माझे वडील चळवळीमध्ये होते, माझे एक भाऊ तर जेलमध्ये जात होते, जाता जाता त्यांना थांबवलं लोकांनी, असं आहे. आणि गाई गाईचं सुद्धा तुम्ही इतकं बोलता
आमच्या घरामध्ये म्हातारा बहीण होता त्याच्याबद्दल आम्हाला राग असायचा, पण माझे वडील पहिल्यांदा जाऊन त्याला वैरण घालायचे, आम्ही मुलं त्यावेळेला बोलायचो कशाला त्याला वैरण घालतात, तो आम्ही इलावर चिंग आलवतो, त्या ते म्हणाले तो माझा पहिला बैल आहे, आणि तो मेल्यानंतर त्याला कफन घालून त्याला आमच्या शेतामध्ये पुरला गेला. मुसलमानांच्या ह्याच भावना आहेत. मुसलमान काय हिंदू आणि मुसलमान असं वेगळा नाही, तो काही क्रूर नाही आहे. जसा हिंदूही क्रूर नाही तसं मुसलमानही क्रूर नाही, पण क्रूरता जी घडवली जाते ती फार वाईट आहे, ती होऊ नये. या दिशेने आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. प्रधानमंत्री ते करत असतील आणि झाल्या गोष्टीच्या संबंधामध्ये जर असं बोलत असतील की झाल्या गोष्टी ह्या झाल्या त्या चुकीच्या होत्या, यापुढे अशा होऊ नयेत म्हणून आम्ही सर्व ते प्रयत्न करू. कारण सरकारची नीती जी असते ती नीती एकदा ब्युरोक्रसीला, त्या पोलीस दलाला, त्या मिलिटरीला एकदा जर कळलं तर ते बरोबर वागतात. ती नीती अजूनही स्वच्छपणे कळत नाही आहे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर मी याच मुद्द्यावरती ही चर्चा फोकस करणार आहे की नियत, सरकारची नियत जर का चांगली आहे आणि ती नियत जर का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यातून दिसत असेल तर मग त्यांनी कसं बदललं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि खरंच ते वैधानिक वागले पाहिजेत. म्हणजे पहिल्या 5 वर्षांमध्ये त्याविषयी अनेकांमध्ये मतमतांतरं आहेत की पंतप्रधान अवैधानिक बोलले का, वैधानिक वागले का, वैधानिक बोलले का, ते पंतप्रधान म्हणूनच बोललेत का, ते राजकारणी म्हणून बोललेत का, ते प्रचारात वेगळं बोलतात, पंतप्रधान म्हणून वेगळं बोलतात, याविषयी अनेकांची मतमतांतरं आहेत, मतभेद आहेत. पण आता जेव्हा जनतेनं त्यांना मँडेट दिलंय, मी तर म्हणेन हे रेफरेंडम आहे एक प्रकारचं की बघा 5 वर्षाचा काळ बघून आम्ही सुखावलो आहोत, पुन्हा 5 वर्ष घ्या आणि राज्य करा, अशा पद्धतीचं रेफरेंडम जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला आहे. ही त्यांची ती दुसरी टर्म आहे, ती त्यांचा चांगुलपणा दाखवेल का, ते सर्वसमावेशक वागतील का, आणि हा जो भारत देश आहे जो धर्मनिरपेक्ष निधर्मी देश आहे तसंच त्यांचं एकूणच पुढचा कारभार असेल का, याविषयी अनेकांमध्ये एक उत्सुकता आहे. बदलाला वाव आहे, ते बदलतायत हेही चांगलं आहे, पण ते किती बदलले पाहिजेत यावर आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुण्याला जातोय, रजिया पटेल आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ लेखिका आहेत, कार्यकर्त्या आहेत. रजिया पटेल, बघा मोदी म्हणतायत ते बदलणार आहेत, ते सर्वांना विश्वासात घेणार आहेत. जर का ते मुसलमानांना विश्वासात घेत असतील, त्यांचा विश्वास संपादन करत असतील, तर त्यांनी काय केलं पाहिजे? कारण असं आहे ना की जो विल दाखवतो, जो इच्छाशक्ती दाखवतोय की मी बदलणार आहे, मी बदल घडवणार आहे, त्याच्याकडंच मागणं मागायचं असतं. तर मोदींकडनं काय अपेक्षा आहेत आता, का तेवढंच हातात उरलंय? ह्याच्याबद्दल मी सुरुवातीलाच म्हणाले की माणूस बदलू शकतो याच्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे ते जर असे बदलत असतील आणि ते एक हात जर पुढे करत असतील तर ती खूप चांगली गोष्ट आहे. पण मी जो मुद्दा मघाशी उपस्थित केला होता आणि मी तो एक आत्ता म्हणजे जेव्हा ते भाषण करत होते त्या काळामध्ये ज्या घटना घडत होत्या त्या जर आपण पाहिल्या तर मला जे दिसतंय ते एक की अनुयायांवर त्यांचा ताबा आहे का नाही, का अनुयायांना भीती वाटत नाही आपले पंतप्रधान असं बोलतायत आणि तरी आपण त्याच्या विरोधात वागत आहोत, अशी भीती जर अनुयायांमध्ये नसेल तर त्याचे 2 अर्थ होतात. की असं करणाऱ्या अनुयायांना वाटतं की आपल्याला प्रोटेक्ट केलं जाईल, किंवा मग यांचं म्हणणं आपण नाही ऐकलं तरी चालेल. म्हणजे त्या घटना इकडे ते हे बोलत असताना तिकडे त्या घटना घडतात, त्याचं ते काय करणार आहेत याचं उत्तर जर मिळालं तर माझ्या मनामध्ये विश्वास निर्माण होऊ शकेल. गौतम गंभीरनी गुरुग्रामच्या त्या घटनेचा निषेध केला, त्याला ट्रोल केलं गेलं, भयंकर पद्धतीनं ट्रोल केलं गेलं. कोणी केलं? बीजेपीच्या अनुयायांनी केलं. की तू असं कसं त्याची बाजू घेऊ शकतो, त्यांनी स्कल कॅप घातली आणि त्याला मारलं. त्यामुळे या अनुयायांवर ताबा ते कसं मिळवणार आहेत हा माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे. आणि मिळवणार आहेत का नाही, का झुंडशाही तिकडे चालू दे आणि मी मात्र इकडे असं बोलतो, असं असलं तर
कसा विश्वास निर्माण होईल, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मोदी ज्या स्कूल ऑफ थॉटचे आहेत विद्यार्थी, त्याच्याबद्दल पण मला प्रश्न आहे. त्यांनी तो विचार सोडलेला आहे का? यांनी गोळवलकरांचा उल्लेख केला अन्वर राजन यांनी, मुसलमानांच्या बद्दल जो तिरस्कार निर्माण केला गेलेला आहे. म्हणजे अन्वर राजन जे म्हणाले ना की हिंदूंच्या मनात मुसलमानांची भीती निर्माण केली गेलेली आहे, तो त्या स्कूलचा विचार आहे, त्याचं ते काय करणार आहेत. माझ्या मनात हे सगळे प्रश्न आहेत, ते बदलतील याचा अतिशय आनंद आहे मला, ते हे बोलले ह्याचाही मला अतिशय आनंद आहे. पण माझ्या मनामध्ये हे प्रश्न आहेत की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा जो त्यांची आयडियोलॉजी आहे, त्याचं काय करणार? आणि त्याचा गाभाच मुळात जर हा असेल तर तो एक प्रश्न आहे. पण तरी सुद्धा एक पंतप्रधान म्हणून, आता कसं आहे की मुस्लिम मुलांसाठी स्कॉलरशिप्सच्या योजना, कारण मला माहिती आहे मागच्या सरकारच्या काळामध्ये, काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मुस्लिमांसाठी ज्या योजना केल्या गेलेल्या होत्या शिक्षण विषयक, तर मला मग ह्या 5 वर्षामध्ये मागच्या सरकारकडनं, मोदी सरकारकडनं अपेक्षा होत्या, काय केलं गेलं त्याचा विश्वास जर निर्माण झाला की एक पंतप्रधान म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून ते काय करतायत याचा लेखाजोखा जर त्यांनी दिला, तो समोर आणला आणि लोकांच्या पर्यंत ते पोहोचले, हे दिसलं तर. पण ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत मला, ज्या म्हणजे आयडियोलॉजी त्यांची जी आहे तो एक भाग, आणि त्यांचे अनुयायी जे करतायत न घाबरता की आपले पंतप्रधान काय बोलतायत आणि आपण काय करतोय, तर त्याच्यामुळे हे जे अडथळे आहेत याच्यामध्ये त्यांनी खरंखुरं, माझं फक्त एवढं म्हणणं आहे की संविधानामधली सगळी मूल्य जर त्यांनी पाळली, धर्मनिरपेक्षतेचा मी उल्लेख केला एक गोष्ट, आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विषय जो आहे, म्हणजे त्या म्हणजे अनेक ठिकाणी जागतिक प्रसारमाध्यमं जी आहेत ती त्यांना डिव्हायडर म्हणतात, तर कशामुळे याचा त्यांनी विचार केला पाहिजे असं मला. ठीक आहे, कांतादादा रावडे, जर का नरेंद्र मोदी जे बोलतायत त्याची सुरुवात आपल्याच राज्यापासून केली. मुंबई हायकोर्टानं जे मुस्लिमांना शिक्षणामधलं 5% आरक्षण ग्राह्य मानलेलं आहे ते जर का लागू केलं, आणि देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना हा विश्वास दाखवला की बघा तुम्ही बोललात त्या बर हुकूम आम्ही अंमलबजावणी केली, आता मुस्लिमांचा सुद्धा आम्ही विश्वास संपादन करू आणि त्याचा फायदा आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत होईल, असं होऊ शकत नाही. नाही नाही, आता ते मुख्यमंत्री ते विचार करतील, परंतु रजियाजीने जे प्रश्न आता निर्माण केलेले आहेत, तुम्ही प्रश्न विचारला की दुसऱ्या प्रश्नावरती जाता, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की मुंबई हायकोर्टाने ग्राह्य मानलंय मुस्लिमांना शिक्षणात 5% आरक्षण. नाही, मला रजिया म्हणा ना की देवेंद्र फडणवीसांकडे आपण परंतु मुख्यमंत्री विचार करतील आणि नक्कीच त्याचा पेंडिंग आहे, त्याची अंमलबजावणी करा, मुस्लिम मतांमध्ये वाढ होईल, विनंती आम्ही करू. परंतु आशिषजी देवेंद्र सुद्धा या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून त्याच्यावर नक्कीच निर्णय घेतील. ते तेवढे चाणाक्ष आणि हुशारही आहेत आणि ते नक्कीच म्हणजे त्याच्यावर काहीतरी तोडगा काढतील. परंतु यांनी असं रजियाजींनी त्यांचा प्रश्न बरोबर आहे की पंतप्रधान एकीकडे असं बोलतात अनुयायी असं, परंतु रजियाजी तुम्हाला सांगू इच्छिते की या 5 वर्षामध्ये आत्ता नरेंद्र मोदीजींचं जर तुम्ही म्हणजे परिवर्तन माणसामध्ये होत असतं ना, आणि या 5 वर्षाचा जो अनुभव रजियाजी त्यांना आला काही याच्यामध्ये, आणि आत्ता जर का त्यांची मानसिकता अशी झालेली आहे की म्हणजे सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता खऱ्या अर्थाने करायची असेल तर समाजामध्ये समाजात म्हणजे तेढ निर्माण करायची नाही, म्हणजे एकात्म भाव आपण जर निर्माण करायचा आहे तर आपण म्हणजे त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. मी त्यांच्या मोदींच्या मनात आहे त्यांच्याबद्दल, परंतु हे जे नवीन आता निवडून आलेले त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने वागलं पाहिजे. आणि रजियाजी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर कोणी अनुयायी अशा पद्धतीने अत्याचारामध्ये किंवा हिंसाचार जर करत असतील तर यावेळेला मात्र मोदीजी म्हणजे त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही किंवा त्यांच्यावर म्हणजे नियंत्रण आल्याशिवाय राहणार नाही, हे तर मला नक्की तुम्हाला सांगते मी खात्री आहे. आणि झुंडशाही म्हणजे
कोण हो काय भारतीय जनता पार्टीचे लोक झुंडशाही नाही करतात का किंवा कार्यकर्ते करतात का? आपण बऱ्याच वेळेला पाहिले बघा, म्हणजे मुस्लिम समाज सुद्धा करतो का? नाही. परंतु ज्या वेळेला असे कार्यक्रम असतात त्याच्या मध्ये म्हणजे जो बघ्या समाज असतो ना तो त्याच्यामध्ये मिसळून म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहतो की ज्या अत्याचार अन्याय किंवा हे करत असतात आणि मग त्याला आपण झुंडशाहीचं रूप, आणि ती झुंडशाही म्हणजे हिंदूंची असते किंवा मुसलमानांची असते असं कुठल्याही धर्माचं आणि जातीचं म्हणजे त्याला मला असं वाटतं की म्हणजे नाव देऊ नये. मॉब लिंचिंग हा जो प्रकार झाला त्यांनी तुम्ही सांगितलं की या ठिकाणी असं झालं किंवा गौतम गंभीरने हे केलं गोमांसाच्या बाबतीत झालेलं आहे, त्याला घेऊन झुंडशाही हा शब्द वापरला गेलाय. मॉब लिंचिंग बरोबर, गोमांसाला घेऊन झाले बरोबर. मग आता इथं मॉब लिंचिंग काय गोमांसासाठी मुस्लिम मॉब लिंचिंग करणार आहेत का? म्हणजे शंका जरी ठीक आहे. नाही नाही आशिष जी, हे मला मान्य आहे ना की त्याच्यावरूनच ही झुंडशाही, परंतु याचा अर्थ असा आहे का की त्याच्यामध्ये हिंदूच असतात मुसलमानांना मारणारे किंवा म्हणजे मुसलमान हिंदूंना मारणारे असतात किंवा ज्यांना शंका आली की ह्यांनी गोमांस आणलेला आहे त्याला मारणारे म्हणजे हिंदूच आहेत असं सुद्धा नाही हो. म्हणजे बऱ्याच वेळेला जर आपल्या लक्षात आलं असेल तर काही घटना काही प्रमाणामध्ये असेल मला अनवर राजनांना एक प्रश्न विचारू द्या. अनवर राजन बघा, मुस्लिमांमध्ये भूती निर्माण कशी होते? नाही नाही होत असेल तर ती अशी होते का मला विचारायचं आहे. रामदेव बाबा यांचं एक विधान आलेलं आहे परवा, काय म्हणाले, तिसरं जे अपत्य असेल कोणाचं तर त्याला मतदानाचा अधिकार नाकारा त्या अपत्याला. आता हे विधान आल्यानंतर मुस्लिम समुदायामध्ये धडकी भरली की नाही सांगा. मला वाटत नाही धडकी भरली असेल. एक तर मुळामध्ये आपण एक समजून घेऊयात की जे जे काही कायदे आहेत ते सगळ्यांना लागू आहे. उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्यामध्ये दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या उमेदवाराला उभे राहता येत नाही, निवडणूक लढवता येत नाही. हा जो कायदा आहे हा हिंदूंना देखील आहे, हा मुसलमानांना देखील आहे. मुसलमानांना त्याच्यातून सूट दिलेली नाही. संतती नियमनाचा कायदा जर सरकार करणार असेल रामदेव बाबा म्हणतात तसा, तो मला आशा आहे की तो सगळ्यांच्यासाठी करणार, तो काही मुसलमानांसाठी करणार नाही. आणि मुसलमान त्याच्यामध्ये इस्लाम धर्माच्या नावाने विरोध कदाचित करतील, पण त्या पलीकडे काही त्याचे विरोध करणारे तर हिंदू मध्ये पण आहेत. चार मुलं काय पैदा करा, दहा मुलं पैदा करणारा असे सांगणारे पण आहेत. नाही, मुद्दे याच्यामध्ये एक लक्षात घ्या की मोदी साहेब जे काही म्हणतायत की विकासाच्या बरोबर आता विश्वास शब्द जे वापरतायत त्याच्यामध्ये मला एक असं दिसतंय की त्यांना कुठेतरी 5 वर्षांमध्ये आपण विश्वास कमावण्यामध्ये कमी पडलेलो आहोत याची कदाचित थोडीफार जाणीव झाली असेल. मॉब लिंचिंगचा मुद्दा आपण मोहसिन शेख जो मारला गेला हडपसरमध्ये सरकार आल्याबरोबर 14 साली आणि त्याच्यातला प्रमुख आरोपी धनंजय देसाई हा सगळीकडे उघड्यावर फिरतो आहे, त्याला शिक्षा तर जाऊ द्या पण त्याला जामीन मिळून तो बाहेर सुटतोय. तर या सगळ्या गोष्टी आहेत. जुनेच जो मारला गेला त्याचा तर गोमांस वगैरे काही संबंध नव्हता. रेल्वेमध्ये बसलेला एक मुस्लिम म्हणून ओळखला जाणारा मुलगा, तरुण मुलगा, तो केवळ मुस्लिम आहे या कारणासाठी मारला गेला. त्यांच्या खुन्यांना कुणा काही शिक्षा झाली का? एवढे जे प्रकार झाले त्याच्यातला एखाद्या तरी कुणाला शिक्षा झाली का? आणि पुनाळेकर आता पकडले गेले, दाभोळकर, पानसरे आणि या सगळ्या प्रकारामध्ये 5 वर्ष सरकार होतं ते आणि ते टीव्हीवरती सगळ्या चॅनलवरती ते मांडत होते, त्यांना एवढा उशीर का लागला? म्हणजे अजून काही 5-4 हत्या झाले, अजून काही 10-20 हत्याची वाट बघायची का? हे सगळे जे मुद्दे आहे विश्वास निर्माण करायचा असेल तर हे जे स्वयंघोषित कार्यकर्ते आहेत ते खरं कार्यकर्ते नाही आहेत, ते खंडणी बहादूर आहे, कायदा हातात घेऊन हत्याचार हिंसाचार करणारे आहेत. त्यांना जर कंट्रोल केलं नाही तर ते केवळ आणि मुस्लिम ख्रिश्चनांना मारतील असं नाही, आपापल्या पक्षातल्या आपले विरोधकांना देखील मारायला कमी करणार नाही आणि हे आपल्याला दिसतंय. तर मला असं वाटतं की विश्वास निर्माण करायचा असेल तर आधी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, मग ते बजरंग दलाच्या नावाने असेल, विश्व हिंदू परिषदेच्या नावाने, जनजागरण अभियान नावाला काही तोटा नाही, भरपूर नाव आहेत, त्यांना आपण कसे कंट्रोल करणार हा मुद्दा आहे. सीमेवरती बंदी आणता येते,
यापैकी कुठल्या संघटनेवर बंदी आणणार का? सेनातनावर बंदी आणायची? बरोबर आहे, कारवाई करून विश्वास संपादन करावा लागेल. एकतर्फी बोलून ते होणार नाही आहे. माझा वेळ संपलेला आहे. नरेंद्र मोदींनी आशावाद दाखवलेला आहे, त्यांचा चांगुलपणा त्यांच्या बोलण्यातून दिसतोय, हे पण आपण सहृदय मान्य करू. तरी सुद्धा तुमचा विरोधी पक्ष म्हणून विश्वास आहे का मोदींवर? नाही, विश्वास असणं नसण्याचा प्रश्न नाही, त्याला ती कृती करावी लागेल. एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगितली तर त्या आमच्या कांताताईंना भयंकरच वाटेल. नथुराम गोडसेंनी गांधींचा जेव्हा खून केला त्या खुनाच्या अगोदर गांधीजींना नमस्कार केला होता. तसे त्या घटनेच्या पुढे मोदींनी डोकं टेकलं नाही ना असा शंका का येते? कारण विचारधारा एकच आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही मग विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल विशेषतः गुंडांची संघटना आहे, तिच्यावर बंदी आणणार का? सीमेवर आणली, मला बरं वाटलं, मी त्याचं समर्थन केलेलं आहे. पण असल्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर बंदी आणा, त्यांच्या लोकांना आठ टाका. ते नंतर सनातन धर्म, सनातन संस्था काय काय करते, ती किती लोकांना मारते, रोज गडबडी करते. त्यांचा मी माझ्यावर एक केस टाकली होती त्याचं समर्थन करण्यासाठी, जे वकील येत होते ते आता त्या वकिलाच्यावरच आरोप झालेले आहेत. हे सगळं जे आहे ते नेस्त नाबूद करावं लागेल या देश जर वाचवायचा असेल तर. ती तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे. पुढे एकच गोष्ट बोलेन मी, एकच गोष्ट मी तुम्हाला बोलेन की राम मंदिराचा प्रश्न तुम्ही घेताय. माझं मत असं आहे राम मंदिर बांधा, पण बाजूला मशीद बांधून टाका ना. मंदिराच्या मुद्द्यावरती जर का राजकारण व्हायचं असेल ते होत राहील, पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून खरंच विश्वास संपादन झाला पाहिजे. जर का मुस्लिम समुदायाची आर्थिक सामाजिक प्रगती खुंटलेली असेल, ती वाढवायची असेल, आणि तसं नरेंद्र मोदींना वाटतंय, ह्या दुसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदींकडनं खरंच खूप अपेक्षा आहे. कारण त्यांना विश्वगुरु व्हायचं आहे, विश्वाचे सर्वात लोकप्रिय नेते व्हायचं असेल तर आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, निधर्मी देश आहे, राज्यघटनेला अनुसरूनच राज्य करायचं आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि ते तसं वागण्याची जर का ग्वाही देत असेल तर खरंच आपण प्रत्येकाने स्वागत केलं पाहिजे. आणि आता ते बोललेले आहेत तसं त्यांनी वागून दाखवलं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. मी सर्व पाहुण्यांची रजा घेतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.